जो तंदूर फ्रायवर आहे समोर बघा चिंबुरी पण दिसते आप लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करा। नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण आलोय वैशाली कोळीवाडा मध्ये, जो वर्सोवा मध्ये म्हणतो, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कोळी आणि आपली बांधवना कुठल्या देशाचा मंदिर आहे सर्वांना पाहू या, त्याची टिवली असते खूपच फेमस आहे। तसंच सी फूड फेस्टिवल जो तुम्ही माझ्या मागे बघताय आणि आपण आतमध्ये जाणार आहोत, त्याची 3 वर्ष वाट बघत होतो, कारण की कोरोनाचे मुळे जे बंद होते, हेच काय बरेचसे फूड फेस्टिवल जे महाराष्ट्र भारतीय सर्व ठिकाणचे बंद होते। तर जास्त टाइमपास करायला नको, आपण आतमध्ये जाऊया आणि बरंच काहीतरी खायला आतमध्ये, आणि सोबत नवीन नवीन डिशेस वगैरे आणि डान्स कॉम्पिटिशन वगैरे जे काही नवीन काही गोष्टी मी सर्व कव्हर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू चला। फायनली आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि मी तुम्हाला एक एक स्टॉल सर्व दाखवतो, नक्की बघा तुम्ही। तर समोर आपल्या आईचा स्टॉल आहे आणि तिथे ऑफर तुम्ही बघू शकता, आपले मसाले, कोली मसाले जेवढे पण आहे त्यांची प्राइस वगैरे दिलेली आहे समोर आहे। तिथे तुम्ही जर हळद पावडर घेणार तर 3 हळद पावडर ते 1 हळद पावडर फ्री आहे। तर आईच्या स्टॉलला स्टार्टिंगला तर नक्की आईच्या स्टॉलला तुम्ही भेट द्या। तर आपल्या फेस्टिवलमध्ये अजून एक स्टॉल आहे जो हाय हटके म्हणून स्टॉल आहे, तिथे तुम्ही बघू शकता कोळीवाडा फ्राय, फिश फ्राय मसाला, कोली मसाला, कोलंबी बिर्याणी, कोळंबी मसाला, जेवढे पण तुम्हाला मसाले वगैरे व्हरायटी लागेल सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल। तर समोर पाहू शकता तुम्ही वैसावा कोली सी फेस्टिवल मध्ये सुकी माछली बाजार आहे आणि दादांचा स्टॉल आहे समोर, इथे आपले बांधव लोक पण उभे आहेत। त्या स्टॉल वर तुम्ही बघू शकता सुकी मच्छी सर्व वेगवेगळे व्हरायटी जे आहेत, प्राइस टॅग पण दिलेत 100-120 रुपयाला जे आपले सुकी मच्छी जे आहेत। तुम्ही त्यांच्या स्टॉलला या, तिथे ताईंच्या स्टॉलला तुम्ही भेट द्या, बघू शकता इथं तुम्ही जे सुकी मच्छी आहेत वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत। तर नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यांच्या स्टॉलला तुम्ही येऊन भेट द्या। श्री मनीष गोपाल गुंजवले आय एक विरा सी फूड स्टॉल नंबर 24 आहे। तर दादांच्या स्टॉल मध्ये आलेलो आहोत आपण आणि समोर बघू शकता क्राऊड यांच्या स्टॉल मध्ये किती आहे लोक आणि बसण्यासाठी जागा प्रत्येक स्टॉलच्या समोर वेगवेगळी जागा टेबल्स वगैरे मांडलेले आहेत आणि बसण्याची सोय वगैरे सर्व आहे। थंड वगैरे काही जे आलेले आहेत खाण्यासाठी ते आपल्याला हाय करतात, ठीक तुम्ही बघू शकता। आणि इतके व्हेरायटी आतमध्ये एवढे आहेत, तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय नवीन नवीन आयटम्स आहेत बघायला। तर समोर माझे तुम्ही बघू शकता चिंबोरी मीन्स समुद्रात नाही समुद्रातले आहेत ना, त्यांची काय प्राइस काय ताई? 500 रुपये। ओके, इथे भरलेले आहेत तुम्ही बघू शकता किती, आणि याच्या बाजूला पापलेट आहे, पापलेट मी नंतर तुम्हाला प्राइस वगैरे सांगेन, सध्या तुम्ही व्हिडिओ मध्ये फक्त बघा। याच्यात ताई सुरमई सुरमई कढई फक्त 300 रुपये। तर समोर तुम्ही बघताय तंदुरी फ्राय आयटम मध्ये आपले पापलेट आहे,
रावस आहे आणि कोळंबी जे दिसतात तुम्ही एकदम फ्राय करताय गरम गरम आणि साईज बघा किती बिग आहे आणि एकदम गरम गरम तळतात तुम्ही पाहू शकता तुम्ही व्हाइट मसाला आहे बॉम्बे डक मसाला आहे आणि प्रॉन समोसा आहे म्हणजे यांच्याकडे जे व्हेरायटीज आहेत त्या वेगवेगळ्या व्हेरायटी मध्ये आहेत आणि तुम्ही नेम प्लेट बघू शकता आणि जे पण जर तुम्हाला रेडीमेड गरम गरम तळून भेटणारे आपले सर्व कोळी बांधवच आहेत ज्यांचा स्टॉल आहे स्टॉल नंबर 24 आहे मी तुम्हाला पुढे माहिती देतो दादांची आणि ताईंची भेट घेऊन आणि समोर तुम्ही बघू शकता सुरमई आहे आणि सिंगल पीस ओके ओके तर जो प्राइस तुम्हाला असेल ती साईज वरती डिफरेंट असेल समोर बघू शकता तुम्ही रावस आहे जो तंदूर रावण आहे समोर बघा चिंबुरी पण दिसतोय आपल्याला याच्यापेक्षा पण मोठे मोठे आहेत आणि लॉबस्टरची साईज बघू शकता तुम्ही जे आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही आपले मार्केटमध्ये लॉबस्टरची साईज बघा तंदुरी आणि खाण्यासारखे खूप सारे तुम्ही क्राऊड बघू शकता अच्छा वा 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 चिंबोरची साईज बघा मला तरी वाटत नाही का चौका पाच जणांमध्ये संपणार एवढं मोठं आणि ते सर्व आपल्याला इथं रेडीमेड गरम गरम भेटल तर नक्की या दादाने स्टॉलला अजून बघा हे बघा गरम गरम टाकतात आहे कोळी समाजाची कोळी बांधवांची माळ जोडली आणि मग तालवाद्य यांच्या बरोबर वादन आणि गायन असा मिलाप सुद्धा संतवर येऊन घेतला संतवरांची प्रवाह दोन्ही मस्तकर यांच्या उपाध्यक्ष विसाव कोळी शिशु तर आपण आता आलोय जो फिश स्नॅक्स कोंबडे परिवार यांचा स्टॉल आहे आणि स्टॉल नंबर 3 आहे त्यांच्याकडे स्पेशल व्हरायटी मध्ये तुम्हाला खुपा आणि कोळंबीच्या मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटतील तर व्हरायटी असतील तुम्हाला तुम्ही बघू शकता बर्गर आहे मंचुरियन मध्ये आणि स्टिक्स वगैरे मध्ये जे आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला खुपा आणि कोळंबी त्याच्यामध्ये पण बघू शकता जे पण तुम्हाला प्रकार इकडे भेटणार ते खुपा आणि कोळंबीचा तर ताई त्यांना हसायला सांगतात ते थोडा तर समोर जो आपल्याला व्हेरायटी दिसते शोरमाचा माझा जो फेवरेट शोरमा आहे पण इथं चिकन शोरमा नाहीये इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे खुपा शोरमा हा जो पूर्ण तुम्हाला दिसतोय तो चिकन नाहीये फिश मध्ये
दर्दे ताईंच्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या, कारण की स्टॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटणार आहेत आणि सर्व फिशचे आयटम तुम्हाला बघू शकता. खुपा आणि तुम्हाला जे कोळंबी त्याच्यामध्ये जे सर्व व्हरायटी आहेत. समोर जो दिसते तुम्हाला रेसिपी म्हणून जो आईस्क्रीमचा कॉर्नर आहे, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे फालुदा आईस्क्रीम वगैरे सर्व तुम्हाला लाईव्ह भेटतील. फालुदा तिथे आहे, चॉकलेट, रॉयल, केसर, ड्रायफ्रूट, टोटली फालुदा तुम्हाला बघायला भेटतील. आणि आईस्क्रीममध्ये बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे आईस्क्रीम वगैरे आहेत आणि यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये पण आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. तर तुम्ही या नक्की त्यांच्या स्टॉलला भेट द्या. आपण ज्या स्टॉलमध्ये आलो तर या फेस्टिवलचा स्पेशल स्टॉल आहे, कारण की जेव्हा आपण खाल्यानंतर एखादा डेझर्ट असतो तो कपकेक. त्या स्टॉलचं नाव आहे द बेक्स्टर अँड मोर कपकेक्स. तर ताई सांगते ते बरेच काही स्पेशल आहेत, जसं तुम्ही समोर बघू शकता मावा केक आहे आणि ताई ब्राउनी आहे आणि कपकेक आहे. तर ताई सांगतील आपल्या स्टोरमध्ये आपल्या स्टॉलमध्ये स्पेशल काय आहे की आणि बरंच काय काय, कारण की मला व्हिडिओ कधीपासूनच शूट करायची होती पण इथं खूप सारे कस्टमर आणि गर्दी खूप होती. तर ताई सांगतील आपल्याला आपल्या स्टॉल बद्दल. मी लॉकडाऊन पासून हा माझा स्टॉल सुरू केला आहे लाईक ऍज अ बिझनेस फॉर मी. सो माझी स्पेशालिटी आहे माझे ब्राउनीज. लाईक खूप लोक येतात, फ्रॉम टुमोरो आय विल स्टार्ट ब्राउनी विथ आईस्क्रीम. मग माझा स्टॉल आहे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवलला, स्टॉल नंबर आहे SNT. प्लीज या आणि व्हिजिट करा माझ्या स्टॉलला. नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि आपण पण टेस्ट करणार, कारण की यांच्याकडे एवढी गर्दी बसलेली आहे ना खूप दिसते. मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि यांचा सुद्धा स्टॉल आहे. तर मी यांचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर जर जो कोणी वेसावा आणि वर्सोवा कोळीवाडा किंवा अंधेरीमध्ये राहत असेल त्यांना डेझर्ट आवडत असेल तर नक्की यांच्याकडूनच घ्या आणि यांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. तर आता आपण आलो आहोत जो आपला फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलमध्ये एक स्टॉल आहे नीट लाईफ इम्प्रेशन म्हणून. या स्टॉलमध्ये तुम्ही पाहू शकता ज्या आपल्या मेमरीज असतात बेबीचे झाले, लग्नाचे झाले, एखाद्या आपण जेव्हा घरात वगैरे प्रवेश करतो सर्व गोष्टी तिथं मेमरीज आहेत. आणि आपण इन्स्टा आणि फेसबुकवरती बघतच आलो आहे पण आपल्याला लाईव्ह कधी बघायला भेटलं नाही. तर मी तुम्हाला पूर्ण यांची डिटेल वगैरे देणार आहे, सर्व बघू शकता तुम्ही इथं. आणि त्यांचा इथं स्टॉल सुद्धा आहे तुमच्या बेबी जेव्हा आपली मेमरीज असते लहानपणाची आणि ते सर्व लाईव्ह बनून भेटते तर बघू शकता तुम्ही. आणि क्लिअरिटी बघा त्यांची, क्वालिटी बघा त्यांची बनवण्याची. तर ताईंच्या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि भेट द्या. नीट लाईव्ह इम्प्रेशन म्हणून त्यांच्या स्टॉलचं नाव आहे. तर समोर पाहू शकता तुम्ही जो फर्स्ट इम्प्रेशन असतो आपल्या मेमरीज असते, आपले ब्रदर्स लोक जेवढे असतात फ्रेंड्स असतात त्यांच्यासाठी पण आहे. आपण बघू शकता हाताची मूठ आपले फ्रेंड्स जे असतात आणि समोर एक जो फ्रेम आहे ती आपला भाऊ आहे तो एका बहिणीला गिफ्ट करतोय कारण की त्या बहिणीचं लग्न होणार आहे. पण ते पण बघा तुम्ही, क्वालिटी बघू शकता. आणि इथे जो सेकंड तुम्हाला हात दिसतोय तो एका आईचा आहे, ते मुलाने आपल्या आईला गिफ्ट केलेला आहे. बघू शकता आईचा आशीर्वाद आणि बेबीचे पण छोटे छोटे कितीचे आहेत. आणि तुम्हाला एक स्पेशल दाखवतोय मी आता इथं की डॉगीचा सुद्धा आहे, म्हणजे डॉगीचा सुद्धा जेव्हा आपण एखादा डॉग घेतो आणि त्याचा फर्स्ट इम्प्रेशन असतो. तुम्ही बघू शकता हाताची क्लिअरिटी बघा तुम्ही काय आहे. तर नक्की या यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. Thank you.
आले का नवीन स्टॉल वर डॉन का मिठा एंड स्मोक पान है इतना स्मोक पान है आणि हे खाल्यानंतर तोंडातून स्मोक निघतात आपण विस्की ट्राय करणार आहे आता आणि काय नवीन आयटम आहे ते बघा दूर बघा आणि युनिक आहे काहीतरी कॉन्सेप्ट नवीन आहे चॉकलेट फ्लेवर मध्ये पण आहे स्ट्रॉबेरी आता विस्की ट्राय करणार आहे बघूया कसं काय कॉन्सेप्ट आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आणि जर हक्कानं दोन्ही हात जोडून विनंती करेल महादेवी पार्वती स्टॉल च नाव आहे आणि स्पेशल समोर बघू शकता तुम्ही आपली होडी आहे लाइटिंग केले डेकोरेशन काय केले आणि खाण्यासाठी बघू शकता तुम्ही चिंबोडी आहेत वेगळे आयटम्स आहेत वेगळे सर्व नवीन नवीन आहेत तर आपले जेवढे व्यूअर्स आहेत नक्की ताईचे स्टॉल आहे तुम्ही बघू शकता कॉन्सेप्ट कसा आहे डेकोरेशन कसा आहे फिश वगैरे सर्व स्टॉल नंबर 26 आहे महादेव पार्वती स्टॉल चं नाव आहे तर नक्की या तुम्ही ताईचे स्टॉल ला तर ताई आपल्याला बोलते पूर्ण होईपर्यंत ठेवता व्हिडिओ ताई व्हिडिओ खूप मोठी होईल मग अरे वा 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 नक्की मम्मी थोडा फास्ट फॉरवर्ड करेल तर बघा ताईनी केवढी मोठी सुरमई केलेली आहे अरे वा वा आणि एक नंबर आहे नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा ताईंचा स्टॉल नंबर आहे एक नंबर स्टॉल आहे आणि बघू शकता तुम्ही हा दादा सुद्धा आहेत तर दादांच्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या स्टॉल नंबर एक आहे आणि दादा स्टॉलचं नाव तू स्वतः सांग विकास बाजीराव स्टॉल आहे तुम्ही पाहू शकता अरे वा वा कोळंबी बघू शकता फ्राय जी तंदूर करून बनवलेली आहे किती सुंदर अशी आहे आपण आता आले स्टॉल नंबर एक आहे जो स्टॉलचं नाव विकास बाजीराव आणि तुम्ही बघू शकता माझे मागे काही लोक पण थोडे मागे ते दिसत नाहीये ठीक आहे तर तुम्ही बघितली व्हिडिओ मध्ये काय काय स्पेशल आहे यांच्याकडे व्हरायटी तर ताई हा जो स्टॉल आपण लावतो किती वर्ष झाले स्टॉल लावतो 16 वर्ष झाले जेवढे महोत्सवला इकडे आपल्या फेस्टिवलला झालेत तेवढेच वर्ष इकडे झालेत आणि तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा कारण की इकडे पूर्ण फॅमिली सुद्धा असते आणि आपले कोळी बांधव आहेत जे त्यांचा एफर्ट खूप असतो कारण की जो आग्री आणि कोळी समाज आहे तो मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे तर मुंबई मधल्या गोष्टी आणि मुंबईकरांसाठी हा फेस्टिवल असतो तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असं का लोक जेवढी खातात पितात आणि त्यांचा एक्सपिरियन्स खूप असतो तर बघू शकता गरम गरम इकडे सर्व पापलेट आहे आणि त्याच्यानंतर हे बोटी एवढी मोठी मोठी आहे आणि ताजे सर्व भेटतात तर एकदम फ्रेशच असतात कारण की समुद्राच्या बाजूला तर आपला आहे तर तुम्ही नक्की या स्टॉल नंबर एक असेल जय आगरी जय कोळी बघू शकता पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि छोटे लहान मुलं पण आहेत पूर्ण एन्जॉय करतात इथं फॅमिली सोबत सर्व आणि मस्त महिला मंडळ आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तर दादा तुम्ही दरवर्षी येता दरवर्षी येतात वाट बघत असतात जसं आम्ही वाट बघत तसं ही लोक येतात वाट बघत असतात 2-3 वर्ष आणि 2 वर्षांनी झालेलं आहे तर भेटूया आपण माझ्या मागे बघू शकता आपले गावातलेच आहेत वेसावे गावातलेच आहेत आणि कोण बोलणार नाही कोळी लोक आहेत पण यांची टोनिंग मला खरोखर आवडल्याने एकदम स्मेकिंग म्हणजे बोलतात ना लाजत नाही भाई कारण की एकदम कोळी लोक तुम्हाला माहिती आहे आगरी कोळी लोक किती फ्रँकली असतात बी फ्रँक आहेत आणि आपण 2 शब्द जरा तुम्हीच बोला तुमच्या फेस्टिवल बद्दल लोक काय ते फेस्टिवल मध्ये स्पेशल काय फेस्टिवल मध्ये आपल्या सी फूड फेस्टिवल
कोली सी फूड फेस्टिवल म्हणजे सी फूड फेस्टिवल म्हणजे खाली सीतच खायला भेटतं लाईक कोलंबी मच्छी खाली मच्छी शॉर्मा पण तुम्ही खाणार तर खाली मच्छी खाणार आणि हे पण खाणार चिकन वेज खायला भेटतं खाली फिश भेटतं कारण की जो आपला फेस्टिवल आहे तो ऑब्व्हियसली सी फेस्टिवल आहे तुम्हाला बर्गर फ्रँकी फ्राईज जे पण गोष्टी सर्व सर्व टोटली फिश पासून आहेत तर नक्की या आणि फेस्टिवलला विजिट करा. फेस्टिवलची डेट आहे 20 जानेवारी 21 जानेवारी आणि 22 जानेवारी. फ्रायडे सॅटर्डे संडे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दादा लोक आलेले आहेत चारदांड्यावरून फेस्टिवलची मजा घ्यायला आणि आपल्या अग्री कोळी बांधवत आहेत. जय अग्री जय कोळी जय कोळी. तर आपण आलोय स्टॉलमध्ये उर्मिला बुगा फॅमिलीज ऑफ फिश कॉर्नर फ्रँकी स्टॉल आहे. इथे जे पण तुम्हाला स्पेशल दिसतात ते सर्व फिशनीच बनवलेले आहेत. मुपा आणि कोळवी माशांनी सर्व काही गोष्टी बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बोंबील जे पण हॉटडॉग आहेत प्रॉन्स पिझ्झा बर्गरसुद्धा इथं फिशनी बनवले. तर ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि सर्व स्पेशल पद्धतीमध्ये आहेत. तर जय आगरी जय कोळी. तर आता आपण आलो आई एकविरा स्टॉल जो स्टॉल नंबर 24 आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही ताई वगैरे सर्व आहेतच आणि गरम गरम ताई सुद्धा जे ताई कसली बोलती सुरमईची आणि प्रणयची आई आहे ती जे स्टॉलचे ऑनर आहेत. तर ते आपल्याला सांगतील की यांच्या स्टॉलवरती बरेच काय मोस्टली तर सर्व स्पेशल आहे पण ते अजून एक सांगितलं त्यांच्या स्टॉलवरती स्पेशल काय दादा स्पेशल काय. आमच्या स्टॉलवर एक सुरमई फ्राई आहे रावस आहे तंदूर रावस जे मोस्टली तुम्हाला दुसऱ्या इथे बघायला भेटणार नाही. तर इथं तंदुरी मध्ये म्हणजे तंदुरी बाबत चिकन तंदुरी वगैरे पण खरोखर इथं फिश मध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर स्टॉल नंबर 24 चा या आणि खूप खूप म्हणजे खूप. आणि दादा जे आपले वेसावा कोळी जो जमात आहेत त्यांचे माजी सेक्रेटरी इथे सुद्धा आहे सध्या पण आहेत का. ओके तर दादा सेक्रेटरी आहेत आणि बोलायचं गेलं तर खूप काही गोष्टी आहेत गरम गरम. तर या आणि नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर 24. तर दादा जे स्वप्नील भांजे ते आपले सेक्युरिटी आहेत जो वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल होता आणि इकडची जी जमात आहे त्यांचे ते जो इकडचा ट्रस्ट आहे त्यांचे सेक्युरिटी आहेत. तर मी त्यांना एक विचारणार आहे दादा जो मी आता बघितला सर्व स्टॉल गेलो मोस्टली मला सर्व स्टॉल तरी कव्हर करता नाही कारण की व्हिडिओ खूप मोठी झाली असती पण मी असे काही ठराविक स्टॉल आहेत जे व्हिडिओ शूट केलेले आणि मला खरोखर सर्व इकडे बघतोय ना एवढा क्राऊड आहे बाहेरच्या लोकांचा रिस्पॉन्स रिव्ह्यू फीडबॅक ते पण सर्व खूप बेस्ट आहे. पण याच्या मागे जी तुमची टीम आहे जो मॅनेजमेंट आहे त्याला किती महिने लागतात आणि कसं काय डेट वगैरे फिक्स होते तर दादा आपण सांगा. फेस्टिवल 17 वर्षापासून फेस्टिवल तयार होतोय आणि हा आम्ही जे एक टीम आणि आमची टीम वर्क आहे 3 महिन्यापासून आम्ही त्याचं हालचाल करत असतो. टीम वर्क म्हणजे असं होतं की कमीत कमी 7 ते 8 मीटिंग्स होतात या डेट फिक्स करायला आणि जास्तीत जास्त आम्ही जानेवारी मध्ये डेट फिक्स करतो आम्ही. ओके तर मोस्टली सांगायचं गेलं का जानेवारी महिना म्हणजे 17 आणि 30 च्या म्हणजे सॅटर्डे संडे आणि फ्रायडे सॅटर्डे आणि संडे असं तर 3 दिवस असते. तर नक्की या तुम्ही खरोखर खूप मजा आहे या स्टॉलमध्ये आणि फेस्टिवलमध्ये 101 आणि ज्यांना माहिती आहे फेस्टिवल बद्दल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेले असाल तर नक्की आणि दादाचा स्टॉल नंबर 24 आहे तर या त्यांच्या स्टॉलला भेट द्या. तर समोर जे मंडळी आहेत ते खास करून उरणवरून आलेले आहेत इथं प्रणय दादाच्या स्टॉलवर स्टॉल नंबर 24 आहे तिथं व्हिजिट करायला आलेले आहेत. तर ते आपल्याला एक्सपिरियन्स सांगतील दादा एक्सपिरियन्स घ्या आपल्या वर्षानुवर्ष आपण येतो इकडे. तर मी दरवर्षी येतो आणि हॉटेलचं नाव आहे आई एकविरा स्टॉल नंबर 24 आहे दादांचा. तर तुम्हाला जो एक्सपिरियन्स इकडे खाया प्यायला काय वाटतं. खाया प्यायला इथं एकदम मस्त वाटतंय आणि इथंच येतो आम्ही प्रणय दादा यांचे वर्ग मित्र आहेत. तर ते या स्टॉलची वर्षभर वाट बघत असतात कारण की हे लोक सर्व त्यांचे दादा वगैरे जे ओळखीचे आहेत फ्रेंड सर्कल ते उरणवरून खास वैसावेला येतात फूड फेस्टिवलला एन्जॉय करायला. तर या तुम्ही पण प्रणय दादाच्या स्टॉलला भेट द्या. थँक यू. तर समोर पाहू शकता तुम्ही वेसावेचे स्वादिष्ट पान आहे स्टॉल नंबर 42 आहे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे ते तुम्हाला पान भेटतात. तर तुम्ही या दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा कारण की खाल्ल्या पिल्यानंतर काहीतरी गोड खावाच लागतो तर पान यासाठी खूप स्पेशल आहे. तर माझ्या मागे बघताय की आमची मुंबईकरांची टीम म्हणजे कोळी जेवढे पण तुम्हाला फिशिंग
जेवढे पण लोकांना आवड आहे ना फिशिंगच्या बद्दल, ही लोक स्वतः तिकडे जातात आणि बोटीवर जातात, जेवढे पण मार्केट वगैरे सर्व व्हिजिट करतात. मी आता चॅनलचं नाव तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर हे आपापल्या चॅनलचं नाव सांगतील आणि खरोखर यांचे कंटेंट खूप भारी असतात. मी सुद्धा बघतो आणि देवेशसोबत आलेलो होतं, हे लोकांची माझी ओळख करून दिले. तर दादा लोक आपल्या चॅनलचं नाव सांगतील. नमस्कार, माझं नाव गौरव आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही अग्रिकुल. माझे तुमचं नाव देवेश पाटील आहे. माझं गेमिंग आहे आणि माझ्या चॅनलचं नाव मुंबईचा कोळी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आपला कोळीवाडा मी पुणी. तर हे सर्व जेवढे पण तुम्हाला फिशिंगचे असतील ना, तर आपले सर्व कोळी बांधवच आहेत येतो. तर तुम्ही नक्की यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघितले ना महोत्सव फेस्टिवल कसा होता, आवडला नक्की, हो आवडणारच. आणि तुम्ही नक्की या, 3 दिवस फेस्टिवल आहे, फ्रायडे सॅटरडे संडे, 20 जानेवारी ते 22 जानेवारी आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि वर्सोवामध्ये असेल मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस आणि पूर्ण जी डिटेलिंग असेल मॅपची, गुगलची, जे पण असेल ते तुम्हाला सांगेल. आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली आणि काय होते, जे पण काय गोष्टी होत्या. आणि खरोखर खूप सारं टेस्टी वगैरे जेवण होतं. मी सर्व मला जेवढं ट्राय करताना थोडंफार टेस्ट वगैरे केलेले आहेत आणि तुम्ही पण नक्की आणि खरोखर इथे येऊन नक्की कोणी लोकांना भेट द्या, कारण की त्यांचे एफर्ट, कारण आज 16वा वर्ष झालं आहे फेस्टिवलला. तर या आणि व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला तुम्हाला माहिती आहे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की अशा गोष्टी आग्रिकोळी लोकांचे कंटेंट, माझ्याच व्हिडिओ, माझा जो चॅनल आहे एकमेव चॅनल आहे, याच्यावरती आग्रिकोळी लोकांचा जो पण असतात जेवढे पण कंटेंट असतात त्यांचे रिलेटेड ते येतात. तर तुम्ही नक्की या आणि इथं व्हिजिट करा. तर भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय आग्रिकोळी.